काही तुळाचा हिरवीगार माझ्या बाप्पाचा चौथार किती फुटाचे असते ते आपण सार्वजनिक ठेवतो तो घरात ठेवतो एवढी मोठी मूर्ती स्मशान मम्मीच्याकडे जायचं आपल्याला पण याला माहित नाही काय ना उगीच भटकवतो इथं काही ज्या जाड्याने कुठे आणलाय माहित नाही चालतोय अर्धा तास झाला चालतोय बघा नाही मागे कोण दिसत नाही पुढे अरे हे बाबा हॅलो गाईज तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये आणि आता जाड्याने गाडी काढले आणि आता आम्ही निघणार आहे कुठे पाण्याच्या जागेवर पाणी तर एवढा क्लिअर आहे ना भाई मजा येऊन जाईल बघा लास्टपर्यंत व्लॉग आणि रात्री पण काय काय असतं रे आरती शॉर्टकट का मोठी आपल्या इकडे शॉर्टकट आरत्या असतात इथं मोठ्या आरत्या असतात बघूया सगळ्यांच्या घरी हे फुल जंगल आहे इकडे बघा एक घर बाजूला म्हणजे असे एकदम छोटी छोटी घर आहेत सगळीकडे आणि बाकी सगळी झाडीच आहेत सापळी म्हणजे आम येत असतील इथे ना झाडे तुला भेटलाय का घरी मग आला आपला पाणी क्लिअर वाला हे पाणी वाढलंय रे ना मग अशी कमी होता पाणी वाढला रे हे बघा बिना चपलीचा चाललोय दोघांच्या दोघं वा पुन्हा एकदा बघूया आम्ही घरी तर सेफ पोहोचलेलो आता इथून जरा नदीवर जायचा विचार चालू आहे आणि परत नदीतनच काढायला लागेल नदीवर जायसाठी पण ही नदी छोटी आहे आपल्या घराजवळच आहे भाऊची गाडी एकदम अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन पण आले इथे विसर्जन करतात इथे खाली इथं पाणी असेल खोल इथे नाही तिथे पुढे झालं कुठे नाही पाणी क्लिअर नाही आधी इकडचं आहे रे जरा जरा क्लिअर क्लिअर म्हणजे काय बाप्पा आहेत ना पाहिजे राजा गोप्रो घेऊन यायला पाहिजे होतो जाऊ दे ना उद्या पण यायचं त्याने इथं सकाळी मी तर आणतो इथं जेव्हा आंघोलीला इकडे कपडे घेऊन येऊ अरे कपडे घेऊन येऊ इथंच वाटलंच तर दोन नंबरला बसू इथं मग चालतं गावाला चालतं कुठं पण आम्ही मामाकडे असायचं तेव्हा पण शेतातच जायचो घसर गुंडी दोघं बिना चपली चालू आपल्या इकडे पाणी पाहिजे होता आपल्या इथं सगळ्या कंपन्यांनी वाट लावली सगळी इथं जास्त लोक नसतात म्हणून असा पाणी आहे नाही तर या पाण्याची पण वाट लावली असते अरे अरे हा इकडे जास्त लोक येत नाही म्हणून हा माहिती आहे का तुला मग काय हा उघड दिसत काढली इथं मारायला काय तरी निघशील दगड बिगड असेल नाही तो इथं पाय क्लिअर दिसते इथंच खोल आहे का फक्त बघ एकदा उतरून नीट सूर नको मारू मग गार ना मग तुला कसा पाहिजे सूर नको मारू अरे ए बाबा गोंडपाट आई यो खोले पुढे असेल मग खेचत नाही ढकलतोय मेंटल चला ह्यो एकटाच पवतोय मी पवत नाही कारण की पाणी एवढा नाही त्याच्यात बघ असा अस्वल वाटतो रे बघा पाणी भारी पण क्लिअर आहे इकडनं निघलो इथं दुसरीकडे आलोय क्लिअर नाही क्लिअर आहे पाणी यो उलटा त्याच्यापेक्षा चला जाऊ घरी मुगा जरा एक झोप काढू झोपलो ना यार 2 वाजता झोपलोय काल रात्री आम्ही त्यामध्ये पण 4 वाजता उठून इकडे निघलोय एवढा मोठा प्रवास मी थकलो यो थकलोय गाडी थकली सगळे थकले आता घरात पूजा झाली त्याच्या आणि आता नैवेद्य ठेवायला आलो इकडे मंदिर बघा कसं आहे पूर्ण ओल्ड फुल ओल्ड वाला मंदिर आहे पाटी बघ कधीचं मंदिर आहे 1042 1942
तेव्हा बांधलेला यो फट। हे बघा हे चिरा, याचा घर बनवायचंय माझ्या पप्पाला तिकडे फार्म हाऊसला। हीच पालखी फिरवत आहेत का? ए तीन ही आपल्या देवाचे म्हणजे मारुतीची गावच्या देवाची मोठी पालखी। मग याच काय म्हणजे फिरवतात का? नाही इथे इथे खेळतात, फक्त खेळतात ते याच्या वेळेला होळीच्या वेळेला। मग हनुमान जयंतीला होळीच्या वेळेला काय फिरवतात मग ते? त्याने का देवीची पालखी फिरवतात का? देवळात निघते ती प्रत्येकाला भेटायला येते प्रत्येकाच्या घरात। आमच्या इथे आमच्या गावामध्ये काय कसं आहे माहितीये का? तिथे पहिली मंदिर दाखवलं समजायचं ती आई आणि इथे वरती महालक्ष्मी आहे। ती सांग दाखवली बघ तुला, तिथे दोन्ही पालख्या एकत्र येतात माईल एक, त्यांना कपडा बांधतात असा आणि मन आत होतात भेट करून जाते। बरोबर ना? खरं आहे ना? येस। कुठले इकडचे? कुठले? नाही म्हणजे मुंबईचे। मग फॅन्स आहेत तुझ्या इथे? पण मी तोच विचारत होतो, मला वाटलं आपल्या इकडचे डोंबिवलीचे। यश ना बोलते डायरेक्ट पाण्यात काय माहितीये का ते तर सांग पहिले। आता जंगलात आणलाय कुठं व्लॉग अपलोड करायला, आता व्लॉग अपलोड करायचं आहे म्हणजे बाईक वरनं येताना, त्याच्यासाठी एवढा फिरवतोय। आता रस्ता कुठे माहितीये म्हणून घेऊन आलो ना। कुठे रस्ता? आता असं जाऊन असं यायचं, असं जायला तिथं बघ काय पहिले चिक्कल असेल लाडे, चिक्कल असेल नाही नाही नॉर्मल पण नाही पाहिजे मला झाड्या सुखात। चल बाहेरून जाऊ। नको ना बाबा नको ना, कशाला उगीच तडफडतोय। शोधायचं नाही इथे, शोधायला नाही आलो बाबा। तुला वाटून काय ना होत, त्या स्मशान मम्मीच्याकडे जायचं आपल्याला। बस चल तिथे यायला तिकडनं, चल गप मुकाच यायला। माहित नाही काय ना उगीत भटकवतो इथं, काय ज्या झाड्याने कुठे आणलाय माहित नाही। चालतोय अर्धा तास झाला चालतोय बघा, नाही मागे कोण दिसत नाही पुढे कोण दिसत नाही। चाललोय चाललोय गाड्या कशा आल्या पण आपला एक मित्र पण येतो भेटायला आपल्याला। भुवड आला तर ठीक आहे ना, पाणी गाड्या भिजू नको ना बाबा। आम लोग बहुत बुरी मत बस घ्यायचं लग रे हमको। चला आता चलते चलते कटते रस्ते। तरी छोटी आहे, किती असते? नाही तर मोठी असते। किती फुटाची असते ती? साडेसहा दरवर्षी। आम्ही गेलो तिकडं, किती फुटाची? साडेपाचशे होती पण त्याच्या साडेसहा असतो, त्याचा गणपती साडेसहा फुटाला डायरेक्ट टेकतो वरती, मग त्यांनी एक फूट कमी केले आणि ते पण घरामध्ये ठेवले एवढे। आपण सार्वजनिक ठेवतो तो घरात ठेवतो एवढी मोठी मूर्ती। आणि बाजूला पण घर आहे त्यात पण गणपती आहे पण डेंजर रे। चला रस्ता दिसत नाही, हे बघा आम्ही व्लॉग साठी एवढा फिरतोय तुमच्यासाठी यार, तुमच्यासाठी फक्त तुमच्या मनोरंजन। नेटवर्क नाही काय नाही काय नाही। आमचे काही त्याची समाजवी। मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या, तमै लावल्या दोन चौरंगावर देव बसले गणपती नारायण। वळवंडी चंद्रबागच्या काठीला मांडला Thank you.
Yeah.
Thank you.
तर गाईज सगळ्या आरत्या बिरत्या करून झाल्यात, इकडे मस्तपैकी सगळे एकत्र येऊन सगळ्या घरांमध्ये, इथं किती घर आहेत रे, 10-12 घर आहेत, सगळीकडे सगळीजण येतात आणि आता काहीतरी आहे चाललोय, परत जमा झाले सगळीजण. चला आता बघूया, पत्ती खेळतात का, गाणी बोलतात का, नाचतायत. तर गाईज रात्रीचे 3 वाजलेत, पत्ती खेळत बसलेलो आम्ही आणि केवढे हरलो माहिती का, 5 रुपये फक्त हरलोय. आणि हा ब्लॉग पण इथंच एंड करतो, उद्याचा विसर्जनचा वेगळा ब्लॉग घेतो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय.